नमस्कार बालमित्रांनो, लर्न विथ शैलजा मध्ये सर्वांचे स्वागत। बालमित्रांनो, आज आपण लेट्स टॉक हा पाठ पाहणार आहोत। लिसन अँड रिपीट, ऐका आणि पुन्हा म्हणा। या चित्रामध्ये आपल्याला शिक्षिका आणि त्यांच्या समोर दोन विद्यार्थी दिसत आहेत। आता मॅडमच्या हातात काहीतरी वस्तू आहे। काय वस्तू आहे ती? डस्टर। आता त्या विद्यार्थ्यांना काय विचारतात? व्हॉट इज धिस, म्हणजे हे काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, धिस इज अ डस्टर, हे डस्टर आहे। जेव्हा एखादी वस्तू बोलणाऱ्याच्या अगदी जवळ असते तेव्हा आपण वाक्यामध्ये धिस चा वापर करतो। आता या चित्रामध्ये मॅडमच्या हातात डस्टर आहे। ते डस्टर त्यांच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे वाक्यामध्ये वापरताना त्यांनी धिस या शब्दाचा वापर केला आहे। आता वरती काही चित्र दिलेली आहेत। आपण काय करायचं आहे, डस्टर ऐवजी या चित्रांचा वापर करून वाक्य बनवायची आहेत। आता पहिलं चित्र कशाचं आहे? तर पहिलं चित्र आहे पेन्सिल, दुसरं चित्र आहे पेन, तिसरं चित्र आहे बुक म्हणजे पुस्तक, चौथं चित्र आहे चॉक म्हणजे खडू, आणि पाचवं चित्र आहे स्लेट म्हणजे पाटी। आता या चित्रामध्ये मॅडमच्या हातात काय आहे? पेन्सिल। तर त्या काय विचारतात? व्हॉट इज धिस, हे काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, धिस इज अ पेन्सिल। आता पुढच्या चित्रामध्ये मॅडमच्या हातात काय आहे? पेन। मग त्या काय विचारतात? व्हॉट इज धिस, हे काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, धिस इज अ पेन। आता या चित्रामध्ये मॅडमच्या हातात काय आहे? बुक म्हणजेच पुस्तक। तर त्या काय विचारतात? व्हॉट इज धिस, हे काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, धिस इज अ बुक, हे पुस्तक आहे। आता इथे मॅडमच्या हातात काय आहे? चॉक म्हणजेच खडू। त्या विद्यार्थ्यांना विचारतात, व्हॉट इज धिस, हे काय आहे? यावर विद्यार्थी काय उत्तर देतात? दिस इज अ चॉक, म्हणजे हा खडू आहे। आता इथे मॅडमच्या हातात काय आहे? पाटी। त्या विद्यार्थ्यांना विचारतात, व्हॉट इज दिस, हे काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, दिस इज अ स्लेट, म्हणजेच ही पाटी आहे। लुक अँड से, पहा आणि म्हणा। आता या चित्रामध्ये आपल्याला शिक्षिका आणि दोन विद्यार्थी दिसत आहे, आणि लांब काय दिसत आहे? बायसिकल म्हणजे सायकल दिसत आहे। आता मॅडम विद्यार्थ्यांना काय विचारतात? व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात, दॅट इज अ बायसिकल, ती सायकल आहे। जेव्हा एखादी वस्तू बोलणाऱ्या व्यक्तीपासून लांब असते तेव्हा त्या वस्तूविषयी बोलताना वाक्यात दॅटचा वापर करतात। आता ही सायकल सर्वांपासून लांब आहे, त्यामुळे वाक्यामध्ये दॅटचा वापर केलेला आहे। आता आपल्याला इथे वरती पाच चित्र दिलेली आहेत। आपण काय करायचं आहे, बायसिकलच्या ऐवजी या चित्रांचा वापर करून वाक्य बनवायचे आहेत। पहिलं चित्र आहे डोर म्हणजेच दरवाजाचं, दुसरं चित्र आहे झाड म्हणजेच ट्री, तिसरं चित्र आहे फॅनचं म्हणजेच पंखा, चौथं चित्र आहे पक्षाचं म्हणजेच बर्ड, आणि पाचवं चित्र आहे
विंडो म्हणजे खिडकी। आता आपल्याला इथे लांब चित्रात काय दिसत आहे? डोर। तर मॅडम विद्यार्थ्यांना विचारतात व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात दॅट इज अ डोर, तो दरवाजा आहे। आता इथे आपल्याला चित्रात झाड दिसत आहे। मॅडम विद्यार्थ्यांना विचारतात व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात दॅट इज अ ट्री, ते झाड आहे। आता या चित्रामध्ये मॅडम फॅन कडे बोट दाखवून काय विचारतात? व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात दॅट इज अ फॅन, म्हणजेच तो पंखा आहे। या चित्रामध्ये आपल्याला पक्षी दिसत आहे। मॅडम विद्यार्थ्यांना विचारतात व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात दॅट इज अ बर्ड, तो पक्षी आहे। या चित्रामध्ये मॅडम खिडकीकडे बोट दाखवतात आणि विचारतात व्हॉट इज दॅट, ते काय आहे? यावर विद्यार्थी उत्तर देतात दॅट इज अ विंडो, ती खिडकी आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।